नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पशुसंवर्धन विभाग भरतीकरिता पर्यावरण भाग 2. यामध्ये आपण पर्यावरण, राष्ट्रीय उद्यान, दिनविशेष या संबंधित 50 वनलायनर प्रश्न कव्हर करणार आहोत मित्रांनो. तर या घटकावरील जवळपास परीक्षेला 10 ते 12 प्रश्न हमखास येणार आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याची PDF हवी असल्यास आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आमच्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पशुसंवर्धन डॅश अपडेट. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पर्यावरण भाग 1, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर तो पण तुम्ही बघून घ्यावे. चला तर आपण वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. तर पहिला प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो. तर जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जूनला काय साजरा केला जात असतो. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, राष्ट्रीय पर्यावरण अणु संशोधन केंद्र कुठे आहे. तर राष्ट्रीय पर्यावरण अणु संशोधन केंद्र हे नागपूर या ठिकाणी आहे. चला तर नेक्स्ट प्रश्न घेऊया मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे. तर ओझोन थर आपली रक्षा कोणत्या किरणापासून करतो. तर ओझोन थर आपली रक्षा हे अल्ट्राव्हायलेट किरणांपासून काय करत असते. चला तर नेक्स्ट प्रश्न घेऊया. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, तर पर्यावरणाचा शत्रू असे कोणत्या वृक्षास म्हटले जाते. तर खालील ऑप्शन बघा मित्रांनो, सॉरी खालील प्रश्न काय उत्तर काय आहे बघा. युके लिप्टस या वृक्षाला काय पर्यावरणाचे शत्रू असे म्हटले जाते. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया. नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, तर काय आहे बघा, मलेशिया व इंडोनेशियामध्ये जंगल नष्ट होण्याचे प्रमुख कारण कोणते. तर याचे प्रमुख कारण कोणते आहे ते बघा मित्रांनो. तर ते आहे पामतेलाचे उत्पादन. तर काय पामतेलाचे उत्पादनामुळे काय मलेशिया व इंडोनेशियामधील काय जंगल नष्ट होत आहे. तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया. नेक्स्ट प्रश्न आहे, तर काय आहे नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, भात शेतीतील जीवाणू पेट्रोलियम पदार्थाचे किंवा नैसर्गिक वायू या वायूंचा ज्वलनातून रिकाम जागा वायू उत्सर्जित होतो. तर कोणता वायू उत्सर्जित होतो, तर तो CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हे उत्सर्जित होत असते. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया. नेक्स्ट प्रश्न काय बघा मित्रांनो, तर जगातील पहिली साक्षर संस्कृती कोणती आहे. तर ते कोणती आहे बघा मित्रांनो, तर ते आहे सुमेरियन. हे काय आहे जगातील पहिली साक्षर संस्कृती आहे. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे मित्रांनो बघा, राष्ट्रीय वननीती अनुसार किती टक्के भूभागावर वनक्षेत्र असणे अनिवार्य आहे. तर राष्ट्रीय वननीती अनुसार म्हणजे 30% भूभागावर काय वनक्षेत्र असणे काय आवश्यक आहे. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, तर काय आहे नेक्स्ट प्रश्न, स्टोन कॅन्सरचे प्रमुख कारण काय आहे. तर काय स्टोन कॅन्सरचे प्रमुख कारण काय आहे. तर काय आहे स्टोन कॅन्सरचे प्रमुख कारण, तर ते आम्लावर्ष हे आहे. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया. तर बघा मित्रांनो नेक्स्ट प्रश्न काय आहे, अतिप्रमाणातील रिकामी जागामुळे पाणथळ जागेचे अतिशैवालीकरण घडून येते. तर कशामुळे, तर नायट्रोजनमुळे हे काय घडून येत असते. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया. तर नेक्स्ट प्रश्न काय बघा मित्रांनो, रिकामी जागा प्रदूषणामुळे वनस्पतीचे पाणी पिवळी पडतात. तर कोणत्या प्रदूषणामुळे, तर ते वायू प्रदूषणामुळे. तर याचे योग्य उत्तर काय असणार, तर वायू प्रदूषणामुळे काय वनस्पतीचे पाणी हे काय पिवळी पडत असतात. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया. नेक्स्ट प्रश्न काय बघा, रिकामी जागा शैवालातील पेशी विभाजन तसेच प्रकाश संश्लेषणावर परिणाम होतो. तर कशामुळे, तर तेलगळतीमुळे काय शैवालातील पेशी विभाजन तसेच प्रकाश संश्लेषणावर काय परिणाम होत असते. चला तर नेक्स्ट प्रश्न घेऊया मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे बघा मित्रांनो, अपमार्जकामुळे सजीवांच्या रिकाम्या जागावर परिणाम होतो. तर अपमार्जकामुळे सजीवांच्या
श्वसन संस्थेवर काय परिणाम होतो होत असतो। चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया। तर नेक्स्ट प्रश्न काय बघा, तर भारत सरकारने पेट्रोलियम संवर्धन आणि संशोधन संस्थेची स्थापना केव्हा केली? तर भारत सरकारने पेट्रोलियम संवर्धन आणि संशोधन संस्थेची स्थापना 1977 साली केलेली आहे। आता मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया, नेक्स्ट प्रश्न काय आहे, तर हरित शक्ती म्हणजे काय? तर हरित शक्ती म्हणजे काय असते, तर बघा पुनर्नवीकरणीय स्रोतापासून तयार केलेली ऊर्जा असते। तर काय हरित शक्ती म्हणजे काय असते, पुनर्नवीकरणीय स्रोतापासून तयार केलेली ऊर्जा असते। चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो, तर नेक्स्ट प्रश्न काय आहे, अमेरिका जगातील साधन संपत्तीचा रिकाम्या जगात टक्के उपयोग करणारा देश आहे। तर अमेरिका जगातील साधन संपत्तीचा 20% उपयोग करणारा काय देश आहे। तर नेक्स्ट प्रश्न घेऊया मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आहे, तर वन वे वादळ ज्वालामुखीचा उद्रके ही रिकाम्या जगा प्रदूषके आहेत। तर कोणते प्रदूषके आहेत, तर ते नैसर्गिक हे प्रदूषके काय आहेत। चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो, तर नेक्स्ट प्रश्न काय म्हणताय बघा, तर कशाच्या अतिवापरामुळे सुपीक जमिनीचे रूपांतर ओसाड जमिनीत होऊ शकते? तर कशामुळे, रासायनिक खताच्या अतिवापरामुळे काय होऊ शकते, सुपीक जमिनीचे रूपांतर ओसाड जमिनीत होऊ शकते। चल तर नेक्स्ट प्रश्न बघू मित्रांनो, स्वास्थ्य विकास ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली? तर स्वास्थ्य विकास ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली, तर ते जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाने वापरलेली आहे। चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया, तर नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा, साखर कारखान्यात ऊसाचा रिकाम्या जागा 1% भाग चिफाड असतो। तर किती साखर कारखान्यात ऊसाचा 30% भाग काय असतो, हा चिपाड असतो। चल तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया, तर नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, सौर विद्युत गटातील रिकाम्या जागा घटक जरूर जा घडविण्याचे काम करतो। तर काय सौर विद्युत गटातील सिलिकॉन हा घटक काय जरूर जा घडविण्याचे काय काम करत असते। चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे नेक्स्ट प्रश्न, तर काय जैविक वायू उपकरणात कचऱ्याचे विघटन रिकाम्या जागा मार्फत होते। तर कशा मार्फत होते, तर जैविक वायू उपकरणात कचऱ्याचे विघटन हे का सजीवामार्फत सॉरी सूक्ष्मजीवामार्फत काय केले जाते। चल नेक्स्ट चला तर नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे, तर काय महासागराचे आम्लीकरण होण्यास कोणता वायू कारणीभूत आहे? तर काय महासागराचे आम्लीकरण होण्यास कोणता वायू कारणीभूत आहे, तर खालील तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कार्बन डाय ऑक्साईड। कार्बन डाय ऑक्साईड हे काय आहे, महासागराचे आम्लीकरण होण्यास हे वायू काय कारणीभूत आहे। चला तर नेक्स्ट प्रश्न घेऊया मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न कोणता आहे बघा, कोणत्या दुर्घटनेनंतर पर्यावरण संरक्षण कायदा करण्यात आला? तर कोणत्या दुर्घटनेनंतर पर्यावरण संरक्षण काय कायदा करण्यात आला, तर तो भोपाळ वायू दुर्घटनेनंतर काय पर्यावरण संरक्षण कायदा करण्यात आला। तर काय झालं होतं बघा, भोपाळमध्ये नैसर्गिक सॉरी एक जहरीले जो वायू आहे तो हवेमध्ये मिसळल्याने हजारो लोक मृत्युमुखी पडले होते, त्यानंतर हा कायदा काय अंमलात आणण्यात आला। चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया, तर त्याच्यावरच आहे नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे, भोपाळमध्ये कोणता वायू वातावरणात मिसळल्याने तेथील हजारो लोकांचे मृत्यू पावले? तर काय भोपाळमध्ये कोणता वायू वातावरणात मिसळल्याने तेथील हजारो लोक मृत्यू पावले? तर कोणता वायू होता जो वातावरणामध्ये मिसळला, तर तो होता तर मिथेल आयसोसायनाइट हे होते। तर कोणता वायू होता तो मिथेल आयसोसायनाइट। चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया, तर नेक्स्ट प्रश्न आहे बघा मित्रांनो,
जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक जैवविविधता दिन हे 22 मे रोजी काय साजरा केला जात असतो? चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घेऊया. तर बघा मित्रांनो नेक्स्ट प्रश्न काय आहे, जागतिक पर्यावरण कार्यक्षमता ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली? तर जागतिक पर्यावरण कार्यक्षमता ही संज्ञा सर्वप्रथम जागतिक व्यापार परिषदेने वापरली, आणि ते कधी वापरली? तर ते 1992 मध्ये वापरण्यात आली. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, सीएनजीच्या ज्वलनामुळे काय, सीएनजीच्या ज्वलनामुळे जास्त प्रमाणात रिकामी जागा वायू निर्माण होतो? तर कोणता वायू निर्माण होतो? तर तो हरितगृह वायू निर्माण होत असतो. चला तर नेक्स्ट प्रश्न घेऊया मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, तर काय आहे बघा नेक्स्ट प्रश्न, शैवाल जीवाणू विषाणू परजीवी सजीव ही प्रमुख रिकामी जागा प्रदूषके आहेत. तर काय, शैवाल जीवाणू विषाणू परजीवी सजीव ही रिकामी जागा प्रमुख प्रदूषके आहेत, तर ते जल प्रदूषके आहेत. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न घ्या. नेक्स्ट प्रश्न काय बघा, कोणत्या प्रकारच्या प्रदूषणामुळे निमोनिया आणि दमासारखे रोग होतात? तर कोणत्या वायू वायू या प्रदूषणामुळे काय निमोनिया आणि दमासारखे रोग होत असतात? चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न काय आहे, प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणत्या वायूची आवश्यकता असते? तर प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतीला कार्बन डायऑक्साइड ची आवश्यकता असते. तर काय करत असते वनस्पती दिवसा, आपल्याला आपल्याकडं म्हणजे दिवसा कार्बन डायऑक्साइड आपल्यामध्ये काय शोषून घेत असते ना, आणि रिलीज काय करत असते, ऑक्सिजन रिलीज करत असते. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, तंबाखू मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर तंबाखू मुक्ती दिन हा 31 मे रोजी काय साजरा केला जात असतो. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, तर भारत सरकारने इको मार्क चिन्ह तयार केव्हा केला? तर भारत सरकारने इको मार्क चिन्ह हा 1991 रोजी काय तयार केलेला आहे. चलो तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, पेट्रोल व डिझेल या जीवाश्म इंधनात रिकामी जागा मिसळले जाते? तर पेट्रोल व डिझेलमध्ये कोणता जीवाश्म इंधन मिसळले जाते? तर तो इथेनॉल, इथेनॉल हा काय मिसळले जाते पेट्रोल आणि डिझेलमध्ये. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा, कारखान्यातील उत्सर्जके रिकामी जागा प्रदूषके आहेत? तर ते सेंद्रिय हे प्रदूषके आहेत. चला तर नेक्स्ट प्रश्न घेऊया मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा, सर्वाधिक ओझोन सहकारी वायू कोणता आहे? तर सर्वाधिक ओझोन सहकारी वायू कोणता आहे? तर खाली ऑप्शन बघा, उत्तर बघा, सॉरी ऑप्शन नाही, उत्तर बघा काय आहे, CFC. CFC हे काय आहे, सहकारी वायू वायू आहे. तर CFCचा फुल फॉर्म काय असतो? तर क्लोरा फ्लोरू फ्लुरो कार्बन. तर क्लोरा फ्लुरो कार्बन असं त्याचा फुल फॉर्म आहे. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. तर नेक्स्ट प्रश्न काय बघा मित्रांनो, सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते? तर सर्वाधिक जैवविविधता ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट येथे आढळत असते. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न काय आहे, औद्योगिक क्षेत्रासाठी ध्वनीची मर्यादा किती डिसेबल इतकी ठेवण्याची तरतूद आहे? तर औद्योगिक क्षेत्रासाठी ध्वनीची मर्यादा 75 डिसेबल इतकी ठेवण्याची तरतूद आहे. चला तर नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा, UNEP म्हणजे काय, म्हणजे याचा फुल फॉर्म आणि याचा अर्थ काय होतो? तर बघा, UNEP म्हणजेच काय होते, युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्राम असं त्याचा फुल फॉर्म आहे. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो काय आहे, तर सल्फर डायऑक्साइड हायड्रोजन सायनाइड
आणि किटोन्स हे रिकामी जागा प्रदूषके आहेत. तर काय आहे? सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सायनाइड आणि किटोन्स हे रिकामी जागा प्रदूषके आहेत. तर ते कोणते प्रदूषक आहेत? दुय्यम प्रदूषके आहेत. चला मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे? जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा केला जात असतो. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. तर नेक्स्ट प्रश्न आहे बघा मित्रांनो, रिकामी जागा रोजी MSC चित्र व खलिजा या जहाजांचा टक्कर होऊन मुंबई किनाऱ्याला सुमारे 800 टन तेलाची गळती जमा झाली. तर कोणत्या रोजी ते झाले? तर 7 ऑगस्ट 2010 रोजी ते या दोन जहाजांची टक्कर होऊन मुंबईच्या किनाऱ्याला सुमारे 800 टन तेलाची गळती जमा झाली होती. चल तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. जेव्हा पावसाच्या पाण्यात रिकामी जागा आणि रिकामी जागा आम्लाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास आम्ला वर्ष असे म्हणतात. तर कोणत्या आम्लाचे प्रमाण जास्त असल्यावर? तर बघा खालील, तर सल्फ्युरिक आणि नॅट्रिक हे दोन काय आम्ल आहेत ज्याचे प्रमाण जास्त असल्यास काय पाण्यामध्ये? तर आम्ल वर्ष होत असते. तर काय पूर्ण व्याख्या काय होणार बघा. जेव्हा पावसाच्या पाण्यात सल्फ्युरिक आणि नॅट्रिक आम्लाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास आम्ल वर्ष असे काय म्हणत असतात. चल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे? तर काय बघा, MPCB म्हणजे काय? MPCBचं म्हणजे काय आणि फुल फॉर्म काय त्याचा? तर MPCB म्हणजे काय आहे? तर बघा खालील उत्तर काय आहे. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. तर MPCB म्हणजे काय होत असतं? तर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतं, त्याचा फुल फॉर्म होत असतो. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. तर नेक्स्ट प्रश्न आहे बघा मित्रांनो, उच्च रक्तदाब, निद्रांस यांसारखे रोग होण्यास कोणते प्रदूषण कारणीभूत आहे? तर ध्वनी प्रदूषण हे काय कारणीभूत आहे. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे बघा मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजी पार्क कुठे आहे? तर बायोटेक्नॉलॉजी पार्क हे लखनऊ या ठिकाणी आहे. चला तर नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, भविष्यातील इंधन कशास म्हणतात? तर भविष्यातील इंधन कशास म्हणत असतात? तर ते हायड्रोजनला म्हणत असतात. हे भविष्यातील काय इंधन आहे. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा, पर्यावरणाचे रक्षा कवच कशास म्हटले जाते? तर पर्यावरणाचे रक्षा कवच हे ओझोन थरास काय म्हटले जात असते. पुढलं प्रश्न बघा मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलैला साजरा केला जात असतो. तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया. तर नेक्स्ट प्रश्न काय बघा मित्रांनो, अंटार्क्टिकामध्ये ओझोन परताची सर्वाधिक हानी कोणत्या महिन्यात होते? तर अंटार्क्टिकामध्ये मध्ये ओझोन परताची सर्वाधिक हानी हे कोणत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये होत असते. चला तर मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूया. आणि ह्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही शंका असल्यास तर नक्की कमेंट करा. तर बघा शेवटचा प्रश्न काय आहे, भारत सरकारने ई कचरा अधिनियम केव्हा लागू केला आहे? तर भारत सरकारने ई कचरा अधिनियम हा मे 2011 रोजी काय लागू केला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पशुसंवर्धन विभागाकरिता पर्यावरण, राष्ट्रीय उद्यान आणि दिनविशेष यावरील महत्त्वपूर्ण 51 प्रश्न बघितले. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये तर नक्कीच शेअर करा आणि काही शंका असल्यास तर कमेंट करा. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. अशाच लेटेस्ट व्हिडिओसह भेटूया पुढच्या व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.